सर्व शेतकरी मित्रांसाठी आताची सर्वात मोठी बातमी येत आहे. शेतकरी मित्रांनो, हिंगणघाट बाजार समितीच्या आवारातील कापसाची खरेदी ही 18 जुलैपासून बंद. सभापती ॲडव्होकेट सुधीर कोठारी यांची माहिती. नमस्कार मित्रांनो, काय आहे सविस्तर बातमी आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. मित्रांनो, हिंगणघाट बाजार समिती अंतर्गत सन 2023 आणि 2023 या हंगामातील कापूस खरेदी शुभारंभ हा 27 ऑक्टोबर रोजी करण्यात आला होता. या हंगामातील 27 ऑक्टोबर ते 8 जुलैपर्यंत समितीच्या अंतर्गत 9,67,613 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आलेली आहे. कापसाची कमी झालेली आवक आणि सुरू झालेला पाऊस लक्षात घेता व्यापाऱ्यांनी 1 आठवडा कापूस खरेदी करू शकणार असल्याची. त्यानंतर पार्श्वभूमीवर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील कापूस खरेदी ही आपल्याला 18 जुलैपासून बंद करण्यात येणार असल्याची माहिती सभापती ॲडव्होकेट सुधीर कोठारी यांनी दिलेली आहे. तर मित्रांनो, या 2022 आणि 2023 या हंगामात शेतकऱ्यांना कापसाला चांगले दर मिळतील या अपेक्षांना कापूस साठवून ठेवला होता. सुरुवातीला कापसाचे दर हे 9,000 ते 9,500 मिळाले होते, परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात भारताचे कापसाचे दर इतर निर्यातदार देशाच्या तुलनेत जास्त असल्यामुळे आयातदार देश भारताकडून माल घेणे टाळत होते. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुताला मागणी नसल्यामुळे तसेच देशांतर्गत बाजारामध्येही सूत गिरण्यामध्ये मालाला मागणी नसल्यामुळे तसेच बाहेरून कापसाची गाठीने आयात झाल्यामुळे कापसाचे दर आता 7,500 ते 8,000 रुपयापर्यंत आले. मध्यंतरी दरामध्ये काही प्रमाणात सुधारणा झाल्यामुळे बाजार समितीच्या आवारात कापसाची आवक स्थिर राहिली, परंतु दरामध्ये समाधानकारक वाढ झालेली नसल्यामुळे जे दर मिळत होते त्या दरामध्ये आता कापसाची विक्री करणे शेतकऱ्यांना परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांना कापसाची विक्री भाव वाढेल या आशेवर थांबवली होती. तर मित्रांनो, आता येणाऱ्या आठवड्यामध्ये एकंदरीत कापसाची दैनंदिन आवक फारच कमी झाल्यामुळे व्यापाऱ्याने होत असलेल्या कापसाची उपलब्धता व सुरू झालेला पाऊस लक्षात घेता आणखीन 1 आठवडा म्हणजेच 17 जुलैपर्यंत कापूस खरेदी करू शकतो. त्यानंतर कापूस खरेदी करणं शक्य नाही, त्यामुळे आपले स्तरावरून शेतकऱ्यांना 17 जुलैपर्यंत कापूस विक्रीकरिता आणावा असे आवाहन करण्यात येत आहे. तर मित्रांनो, तशी माहिती हिंगणघाट बाजार समितीची सभापती ॲडव्होकेट सुधीर कोठारी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहेत. तर मित्रांनो, ही होती एक कापूस संदर्भात एक मोठी अपडेट. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांना मित्रांना शेअर करा. चॅनलवर आपण नवीन आला असाल तर आपल्या भारतीय बाजारभाव या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा.